एकीकडे कोर्टाचा निर्णय प्रलंबित आहे, नेमकं धनुष्यबाण कोणाचा, आणि त्या अनुषंगाने या सगळ्या घडामोडी घडतायत, पदाधिकारी असतील कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम आहे। नाही, शेवटी कोर्टाच्या लढाईमध्ये आम्हाला बोलता येणार नाही, पण जनरली कोणत्याही ठिकाणी डोकं मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असते, त्यामुळं या ठिकाणी आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळं कोणी संभ्रम तयार करत असेल की आम्ही पार्टी सोडली तर नाही, आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे, आम्ही पक्ष सोडलेला नाही। पक्ष सोडला असता तर या गोष्टीच्या गोष्टी आल्या असत्या। आम्ही नॅचरल अलायन्स जे होतं त्याच्याशी अलायन्स करावं अशी पक्षप्रमुखांना या ठिकाणी नेहमी मागणी केली होती, आणि त्यात बहुसंख्य आमदारांनी ती मागणी केली, परंतु ती ऐकली न गेल्यामुळे हा बंडखोरपणा न होता हा उठाव झाला। आणि आम्ही शिवसेना पक्ष सोडलेलाच नाही आहे, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार आहे। कोर्टाने बी या विषयामध्ये 1 ऑगस्टची तारीख दिलेली आहे, दोघी बाजूंची युक्तिवाद झालेले आहेत, नेमकं तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय निर्णय येऊ शकतो? एखाद्या पक्षाच्या 50 आमदारांपैकी 40 आमदार एका साईडला या गोष्टीचा उठाव करतात, 12 आमदार करतात, बरेच नगरसेवक आहे, संघटनेचे पदाधिकारी आहे, युवा सेनेचे पदाधिकारी आहे, महिला आघाड्या आहेत, याचं सगळीकडे चौफिरून हे काम चालू आहे की आपण नॅचरल अलायन्सकडे चला, आपण शिवसेना डुबवू नका, आपण शिवसेना वाचवा, हा आमचा प्रयत्न आहे। इथं पक्षाचा विषयच नाही, शिवसेना हा आमचा पक्ष आहे, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।